दोन तोंड, चार डोळे आणि चार शिंगे असणाऱ्या या वासराची सध्या चर्चा सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील कांसे शिणुली गावातील ही घटना. शेतीला जोड व्यवसाय म्हणून देवीदास दाते यांनी गायीचं संगोपन केलं. नुकतंच दाते संगोपन करत असलेल्या गायीनं या वासराला जन्म दिला. मात्र यावेळी दोन तोंड, चार डोळे आणि चार शिंग असणारं वासरू जन्माला आलं. डॉक्टरांनी या वासराच्या सर्व तपासण्या पूर्ण केल्यात. वासरू शारीरिकदृष्ट्या प्रबळ आहे, मात्र गायीच्या शरीरात संप्रेरकांमध्ये असंतुलन झाल्यानं असं वासरू जन्माला आल्याचं पशुवैद्यकीय डॉक्टरांनी सांगितलंय. ते गायीचं वासरू ओढून काढल्यामुळे त्याला दोन तोंडे आणि चार डोळे असं होते. तर ते असे असे बऱ्याच गायांमध्ये आढळते. हार्मोन बॉल बॅलन्स जर कमी जास्त झाला तर या वासरं जन्माला येतात. त्यामुळं आता या वासराला उपचार वगैरे चालू आहेत. वासरू व्यवस्थित आहे. तर आम्ही डॉक्टरांना आम्ही वासरं बाहेर काढलं तर दोन तोंड होती त्या. तर कालपासून पाहण्यासाठी भरपूर अशी गर्दी जमती. सध्या या वासराची चर्चा कांसे शिणोली गावात रंगली आहे. या वासराला पाहण्यासाठी ग्रामस्थ दाते यांच्या घरी गर्दी करू लागलेत. मात्र यात कुठलाही चमत्कार नाही हेही ग्रामस्थांनी समजून घेणं गरजेचं आहे. हेमंत चापुडे, झी 24 तास, आंबेगाव, पुणे.